इंग्लंडला जाऊन शिकायचं म्हणजे फार खर्चाची बाब आहे. साधारण किती खर्च येईल? 20 लाख. श्यामची आई, श्यामचं नाव अगदी योग्य ठेवलंय तो. बघ मी नाही, हुशारच आहे तुझा मित्र. बर श्याम, आता तुझी निघायची वेळ झाली, मी दही साखर आणते. एकटा जाशील ना रे? श्याम, मी येऊ का तुला सी ऑफ करायला? नाही नको, तू आता जा काकून बरोबर. पण एक काम कर, तू गच्चीवर उभी राह, मी विमानातनं तुला हात दाखवेन. हा पण एकटेच या, मी फक्त तुलाच हात दाखवणार आहे. हो चालेल आई, आता आपण पण निघूया. बाय 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 काकू. आई मी नाही ना जाणार तुझ्याशिवाय, तू चल ना. ए वेडा बाई, आई काय तुला आयुष्याला पुरणार आहे? होय, उद्या लग्न झालं ना की विसरशील मला. हो, अशी कोणती बायको असणार आहे जी आल्यावर मी तुला विसरेन? मिनू आहे ना. नाही का तिला बोललास, गच्चीवर एकटीच उभी राहा, मी विमानातून टाटा करेन. ही मिनू, या मिनूशी जर माझं लग्न झालं ना तर मी तुलाच काय मला सुद्धा विसरेन. आई पण मी नाही ना जाणार, तू चल ना माझ्या बरोबर. आई काळजी घे ग स्वतःची प्लीज. अग माझ बाळ, ते केवढं मोठ झालंय, आईला काळजी घ्यायला सांगतोय. आई आई मी किती मोठा झालो ना तरी तुझं लहान बाळच राहणार आहे, तुलाच त्याची काळजी घ्यायला लागणार आहे. अशा रीतीने आमचा श्याम लंडनला गेला. पण 2 महिन्यात त्यांनी माझ्या तोंडचं पाणी पळवलं. म्हणे आई मी परत येतो, मला इथे करमत नाहीये. मग काय म्हणालीस तू? हो, करमत तर मलाही नव्हतं, पण काळजावर दगड ठेवला आणि असा सज्जड दम भरला त्याला. म्हटलं खबरदार परत आलास सर, सगळं शिक्षण पूर्ण केल्यानंतरच परत यायचं. काय करतो बिचारा, घाबरला आणि गपचूप राहिला तिथेच. खरंच अनसुया, तू आदर्श माता आहेस. कसं काय सगळं सोसलंस, ईश्वरालाच ठाऊक. थोडं थोडकं नव्हे हा, 5 वर्ष. म्हणजे 5 वर्षांचा कोर्स होता तो? नाही नाही, कोर्स 3 वर्षांचाच होता, पण कोर्स संपता संपता सरा तिकडे नोकरी लागली आणि त्या लोकांनी 2 वर्षाचा बॉन्ड लिहून घेतला. 2 वर्षात नोकरी तर सोडायची नाहीच, पण एकही सुट्टी मिळणार नाही. काय करतो बिचारा, राहिला 5 वर्ष तिकडे. अच्छा, म्हणून तो 5 वर्षांनी आला तर? हो ना. म्हणजे असं बघा ना, आजपासून 8 महिन्यांपूर्वी तो आला होता. 3-4 महिने राहिला आणि निघून गेला. त्यालाही आता 4 महिने झाले. का बरं, इतक्या घाईघाईत का गेला? सुट्टीचा प्रॉब्लेम, दुसरं काय. हे गोरे लोक म्हणजे ना, भावनांच्या बाबतीत जरा जास्तच व्यवहारी असतात. अनुसूया, तू अशी बोलतेस ना की जसं काही तिकडच्या लोकांना तू ओळखतेसच. हो ओळखतेस ना, त्यांच्यामुळेच तर तो धावत पळत आला आणि धावत पळत निघून गेला. अहो किती आनंदात होते मी तो येणारे समजल्यापासून. हो मग असणारच ना, मग काय काय केलंस तू? म्हणजे ना, मला एकदम उठभर मास चढल्यासारखंच झालेलं. 5 वर्षात साठवलेल्या पैशातून मी घराची सजावट करायला सुरुवात केली. विदेशी नागरिक येणार होता ना घरी. म्हणजे तू तुझ्या मुलाची नोकरी आणि छोकरी दोन्ही पक्क केलं होतस तर? हो ताई, मी मनातल्या मनात ठरवून पण टाकलं होतं की श्याम मुंबईला आला की त्याचं आणि मीनाचं लग्न लावून द्यायचं. श्याम इथे नसताना मीनाने माझी खूप काळजी घेतली होती. मीना तशी भोळीच,
पण एक नंबर लक्षणी मुलगी, माझ्या श्यामला सांभाळेल अशी, म्हणून तर मी तिच्या आईशी सक्कं नक्की करून टाकलं. थोडक्यात काय तर चारो उंगली घी में और सर कढाई में अशी तुझी अवस्था. तसंच काही सर, श्याम येणार त्याच्या आदल्या रात्री आम्हाला झोपच लागली नाही. म्हणजे मीना म्हणत होती की चल ना आपण एअरपोर्टवर जाऊया त्याला आणायला, पण अहो आम्ही दोघीच बायका, त्यातून रात्रीची वेळ मिस नको म्हणते. पहाटेला मात्र दारावर आई अशी हा काही कायला आली. आई 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 उठ ना ग, आई मी आलोय. आई अरे श्याम, आई पाया पडतो. बरेस ना आई तू? तू तू कसा आहेस? तुझा प्रवास कसा झाला? तू सगळं तू तू बस तू बस, मी तुझ्यासाठी पाणी पेरतो. मी चहा. नको 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 आई, आई तू बस. आता आई तुझी तब्येत कशी आहे? बरी आहेस ना? खूप मस्त आहे. तू मी तू बस ना, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. नको आई नको. अगं आई मला चहा वगैरे काही नको आहे, मला तू हवी अस आई. तू बस माझ्या शेजारी. आई अगं तू माझ्यावर प्रेम कर ना, मला जवळ घे ना आई. कारण इतकी वर्ष मी दूर होतो आई तुझ्यापासून. आई आई मला कुशीत घे. वर्ष झाली रे तू माझ्यापासून लांब आहेस आई. फार नाही मी तुला माझ्यापासून लांब जाऊ देणार. सुस्वागतम 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 आपल्या भारत देशात आणि म्हात्रे चाळीतील रूम नंबर 7 आणि रूम नंबर 9 कडून आपले सहर्ष स्वागत. रूम नंबर 9 चा समजू शकतो, पण रूम नंबर 7 हे तर माझंच घर आहे, मग त्यातून तू कसं स्वागत करतेस माझं? श्यामराव चहा वगैरे झाला का? वाह श्यामराव, लंडन वरून आल्यामुळे हा मान का? तुम्हाला पोहे वगैरे चालतील ना? तुम्हाला ए मिने धपाटा खाशीला, हे काय नवीन नाटक आहे? पोहे बनवलेत का? ही आपलं गोंधळून गेले हो बिचारी. श्यामचे आपण आमच्याकडे बसून चहा पिऊया का? या दोघांना बसू दे गप्पा मारत, चला ना. बर बर बस रे श्याम, मीनाशी गप्पा मारत आम्ही आलो चहा घेऊ. चला मीनाचाई तुमच्या घरी चहा घेऊया. बस मने का म्हणतेस, कशी आहेस? अरे मी छान. अरे आणि फार मिस केलं मने तुला. खरच खरच. बरं झालं आई तू आलीस, मी अंघोळीला जातो. बर बर जा हो. ए मीनू तू का रडतीयस? ए पुरी श्याम काही बोलला का तुला? भांडला का तुझ्याशी? तुझी गिफ्ट आणली नाहीत म्हणून रडतीयस का? हे बघ आजचा एवढा आनंदाचा दिवस आहे, भरल्या घरात असं रडू नाही बाळा. अगं या घरची सून बाई आहेस तू. आई मी सून नाही होणार तुमच्या घरची. ए काहीतरीच काय बोलतेस? श्याम काही बोलला का? त्याला कान धरून उभा करून तुझ्याशी लग्न करायला लावते की काहीच उपयोग नाहीये. अगं पण का? कारण त्याने लग्न केले लंडन मध्ये.
श्यामने लंडन मध्ये लग्न केलं. अरे देवा, हे मी काय ऐकतीये. हो ताई, खरंय, श्यामने लंडन मध्ये लग्न केलं. इथलीच मुलगी आहे का ती? मुलगी तिथलीच आहे पण भारतीय वंशाची आहे. तिचे वडील डायमंडच्या बिझनेस निमित्ताने इथून तिथे गेले, तिथल्याच एका मुलीशी लग्न केलं. ही त्यांची एकुलती एक मुलगी. श्याम त्यांच्या घरी पेगेस म्हणून राहत होता. तिथलीच त्यांची ओळख. चला, भारतीय वंशाची आणि हिंदू आहे हे देखील काही कमी नाही. माझा विश्वासच बसत नव्हता. मला न विचारता श्यामने लग्न केलं यावर. पण श्यामनेच सांगितलं म्हटल्यावर विश्वास ठेवावाच लागला ना. अनुसूया, शेवटी काय तर जे मुलाचं सुख तेच आपलंच सुख. शेवटी त्याला आयुष्य जगायचंय, तुला नाही. त्यामुळे जे पदरात पडलं तेच पवित्र मानून घ्यायचं. मी तेच म्हटलं पण त्या बिचाऱ्या पोरीचं खूप वाईट वाटलं. खूप जीव लावून बसली होती ती श्यामवर. एखादी कळी कोमी जावी ना, तशी मलून झाली हो पोर. होतात कधी कधी मनाविरुद्ध गोष्टी. सगळंच आपल्या मनासारखं झालं तर सुखाची किंमत नाही उरणार. मनाविरुद्ध गोष्टींमुळेच तर मनासारख्या गोष्टींचं समाधान कळतं. नाहीतर समाधान ही संकल्पनाच राहिली असती. होतय, खरंय तुमचं. श्यामच्या वागण्याचं मला अजिबात वाईट नाही वाटलं. शेवटी माझं आयुष्य जगून संपलंच होतं ना. आता महत्वाचं होतं ते श्यामचं आयुष्य. त्याच्या आयुष्यात त्याला हवं तेच घडायला हवं होतं ना. किती समंजसपणा आहे ग तुझ्या स्वभावात. किती भाग्यवान आहेत तुझे नातेवाईक. आणि तुझी सून म्हणजे तर अगदी सुखी स्त्री आहे. मीही तेच म्हटलं बघूया काय म्हणते विदेशी सून. ती येणार होती का इथे? नाही, ती नव्हती येणार. पण मी तिथे यावं म्हणून श्याम सारखा बुडबुड लावत होता. अरे वा, मस्तच. बघ अनुसूया, जळगावात जन्मलेली एक साधी स्त्री तिथे लंडनला स्थायिक होते. यालाच डेस्टिनी म्हणतात. नियती. नियतीच ठरवते सगळं. नियतीच्या मनात काय आहे हे ब्रह्मदेव सुद्धा ओळखू शकत नाही. आई, मी काय करू? जर मला इथे राहायलाच जमत नसेल तर त्यात माझी काय चूक आहे? म्हणून म्हणतो तूही चल माझ्या बरोबर. ते सगळं ठीक आहे रे बाळा, पण माझ्या आयुष्याची 45 वर्ष इथेच गेली. आता ही उरली सुरली काही वर्ष परमुलखात घालवायची म्हणजे जरा विचित्रच वाटतंय रे मला. त्यातून मी ही अशी अशिक्षित गावरान कस काय निभावणार माझं तिथे. आई, गेली 25 वर्ष माझी काळजी कोणी घेतली? अरे कोणी म्हणजे मीच नाही का? मग झालं तर आता माझी पाळी. का तू स्वतःची काळजी करतेस? मी घेईन तुझी पूर्ण काळजी. ते सगळं खरंय रे बाबा, पण आता कायमच तिथे जायचं म्हणजे हे घर, हे सगळं सामान, ह्याच काय करायचं? आई, आता तूच इथे राहणार नाही म्हटल्यावर काय करायचंय त्या सगळ्या गोष्टी? आपण एक काम करू आई, आपण हे सगळं विकून टाकू आणि ह्यातनं जे काही पैसे येतील ते तुझ्या लंडनच्या अकाउंट मध्ये जमा कर. जर मला तिकडे राहणं नाही जमलं तर मला परत आणून सोडशील ना रे इथे. अगं आई,
सोडशील म्हणजे काय? अगं मीच येईन तुझ्या बरोबर इथे भारतात राहायला. खरं बोलतोयस तशा? अगदी खरं. बर ठीक आहे, तर मग कसं काय करायचं ते विकून टाक सगळं. अरे पण अक्कल हुशारीने हा, मला काही बाबा त्यातलं ज्ञान नाही हो. आई डोंट वरी, तुझा मुलगा अगदी हुशार आहे, कळलं ना? आता तू होकार दिलायस ना, मग मी आता सगळं कर्तव्य व्यवस्थित बजावणार. मग सगळं विकलंस की काय तू? आता कायमचं लंडनला जायचं म्हटल्यावर हे घर कशासाठी ठेवायचं? कुणाला विकलंस ते घर? मला काहीच माहित नाही. श्यामने एका एजंटामार्फत हा सगळा व्यवहार पूर्ण केला. आमची जायची तारीख पक्की झाली, व्हिजा आला, तिकीट आली, सगळं काही झालं. अगं पण मग तू इथे कशी? नियती दुसरं काय? आमच्या जाण्याच्या दिवसापर्यंत त्याच घरात राहायची मुभा आम्हाला एजंटने दिली होती. श्याम खूप घाईत होता, मी भांबावलेले होते. सगळी तयारी झाली होती. चला निघूया. जरा दोन मिनिट, माझी बॅग घ्यायची. बर, पण सगळी तयारी झाली आहे ना? आई हो, सगळी तयारी झाली आहे का? अजून काही बाकी आहे? सगळी तयारी झाली आहे, आता फक्त निघायचा अवकाश आहे. काही असेल तर सांग, मी पटकन करते. नाही नाही, सगळंच तयार आहे. मीना, मला तुला काहीतरी सांगायचं होतं. मीना, मी तुझी माफी कुठल्या शब्दात मागू मला कळत नाही. अग मी फक्त एवढंच म्हणे की देवाने तुला माझ्यापेक्षा एक खूप चांगला कुठला तरी मुलगा निवडला असं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मीना. इट्स ओके. श्याम तुला उशीर होत असेल ना निघायचं. तुला आई काळजी घे आणि पोचल्या पोचल्या फोन कर, कळव मला. इथेच बस. हा, कुठेही जाऊ नकोस, मी चेक इन करून येतो. बेटा, इथे एअरपोर्टला काम करणाऱ्यापैकी कोणाला ओळखते का ग तू? मी काम करते एअरपोर्ट में. हा, इकडे ना, माझा मुलगा ना आतमध्ये गेलाय, मला म्हणाला मी चेक इन करून येतो. अजूनपर्यंत आला नाही. 3-4 तास झाले मी इथे बसले त्याची वाट बघत. आम्ही ना लंडनला चाललोय. मला कळेल का आतमध्ये काय झालं? आपका बेटे का नाम क्या? श्यामराव. वेट 2 मिनिट्स. मैंने पूछा है 2 घंटा पहले, श्याम राव पैसेंजर लंडन जा चुका है. नहीं नहीं अगं, तुझी काहीतरी चूक होत असेल. पुन्हा एकदा बघ ना विचारून.
तो मला असं सोडून जाणार नाही. असा कसा जाईल तो मला एकटीला सोडून. मैं पूछा है लंडन के लिए फ्लाइट जा चुका है और कोई फ्लाइट नहीं है. नहीं नहीं माझा शाम मला असं नाही सोडून जाऊ शकत. त्याला माहिती आहे त्याच्याशिवाय मला या जगात दुसरं कोणीच नाहीये. प्लीज पुन्हा एकदा बघा. आपको कुछ हेल्प चाहिए? बापरे अनुसया, अगं माझं डोकंच चालत नाहीये. माझंही तसंच झालं, पण मी सावरलं स्वतःला. मुंबईत राहण्यात काहीच अर्थ नव्हता. मला अशी नोकरी हवी होती जिथे मला राहायला जागाही मिळेल. तुमच्याकडे तशी नोकरी होती म्हणून तू इथे राहायला आलीस. आज मी उभी आहे ती माझ्या यजमानांच्या पेन्शन मुळेच. नाही अनुसया, तू उभी आहेस तुझ्या धैर्यावर आणि मनोबलावर. यजमानांच्या पेन्शनने तुला फक्त उभं राहण्यास मदत केली. तू इथे निवांत राहा. ही इथली छोटी छोटी बाळं आहेत ना, त्यांना तू नातवंड मान, म्हणजे त्यांना आजी मिळेल. आणि मला छोटी बहीण. वैदही आई होण काय काय हो आई बाबा हे खरं आहे. यंदे मॅडमच्या प्रयत्नांना यश आलंय. मी आई होणार. ठीक आहे, पण या मुलाचा बाप कोण?